क्रांतिकारी आवाज संघटना व सारथी वाहतूक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिवे घाटातील विठ्ठल मूर्तीच्या पायाजवळ अनोखे आंदोलन केले. कर्जाचे हप्ते भरण्यासाठी मुदत मिळावी, शाळेच्या फीमध्ये सवलत मिळावी या मागणीसाठी सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा करून देखील सरकार दुर्लक्ष करत असल्यानं आंदोलकांनी थेट विठ्ठलाचे पाय धरले आहेत. दिवे घाटातील विठ्ठल मूर्तीच्या पायावर निवेदन देऊन बा विठ्ठला मनावर घ्या, सरकारला बुद्धी द्या अशी विनवणी केली आहे. क्रांतिकारी आवाज संघटना व सारथी वाहतूक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिवे घाटातील विठ्ठल मूर्तीच्या पायाजवळ अनोखे आंदोलन केले. या आंदोलनात क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक मच्छिंद्र टिंगरे, युवक अध्यक्ष सागर पोमण, सारथी वाहतूक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष योगेश कांबळे, शिवकुमार उमरदंड, करण कोळी, सोमनाथ जाधव हे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.